तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व प्रमुख मान्यवरांचं मी प्रशालेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा जोरदार गाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप आवडणारा असा कार्यक्रम आज आहे. मी पुढचा एकच शब्द सांगणार आहे. सायकोलॉजी शब्दाशी मी तुमच्याशी केवळ बोललोय. सायकोलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ माइंड अँड इमोशन. तर माइंड अँड इमोशन या संदर्भात रिलेटेड असणारा संपूर्ण एन्जॉईंग तुम्हाला प्रगतीपथावर नेणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय कोरके मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले सर्व दहावीचे वर्ग शिक्षक आणि दहावीचे विद्यार्थी, आज आपल्याला या ठिकाणी खरं तर आपल्याला खूप गरजेची असलेली गोष्ट, आपल्याला आत्ता आपण बघतोय की वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, तर यामध्ये तुम्हाला त्याच्यावर काय उत्तर आहे ते उत्तर आज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासाठीच या व्याख्यानाचं आयोजन आपण इथे केलेलं आहे. आपण याच्या अगोदर काही स्कॉलर बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे माहिती आहे की यज्ञपोहितबाईंनी त्यांच्याकडून काही प्रश्न की आत्ता दहावीच्या वर्गामध्ये अभ्यास करताना किंवा घरी असताना वेगवेगळ्या प्रकारचे काही आपल्याला समस्या निर्माण झालेल्या आहेत. आत्ताच्या 2 वर्षाच्या काळामध्ये जे काही आपलं शिक्षण होतं ऑनलाईन पद्धतीने झालेलं होतं आणि यावर्षी आपण ऑफलाईन पद्धतीने घेतोय, तर या दोन्हीमध्ये खरं तर खूप फरक आहे. आणि या समस्या जसं शिक्षक आणि विद्यार्थी यांना आहेत, तसंच आम्हाला इथे जेव्हा शाळा चालवली जाते त्यावेळेला वेगवेगळे आपले शाळेतले जे घटक आहेत त्यांना त्या समस्या जाणवत आहेत. तर हे सगळे एकत्रितरित्या की या समस्यावर काय उत्तर आहे हे उत्तर आपल्याला आज या व्याख्यानातून मिळणार आहे. आणि खरं तर आपला अभ्यास खूप महत्त्वाचा आहे असं आपण म्हणतो, पण त्याचबरोबर आपलं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपला परिसर जो आहे जिथे आपण राहतो त्या ठिकाणच्या काही गोष्टी आहेत की त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो, तर त्या परिस्थितीवर आपण कशी मात करणार आहोत किंवा तुम्ही दिलेल्या काही स्कॉलर बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांनी काही समस्या दिलेल्या होत्या, तर खरोखर त्याच्यावर आपल्याला काय नक्की करायचं आहे याचं योग्य मार्गदर्शन इथे आपल्याला या व्याख्यानातून होणार आहे. तर त्याचा आपल्याला तसंच शिक्षक जे आता बसलेले आहेत तर त्यांनाही पुढे आपला वर्ग हँडल करताना त्याचा उपयोग होईल. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी हे जे व्याख्यान आहे ते आपल्यासाठी आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, ऐकून सोडून द्यायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे, तुम्हाला काही शंका असतील नंतर तुम्ही त्या विचारू शकणार आहात, तर या पद्धतीने फक्त इथे ऐकायचं काम नाही आहे तर आपल्याला त्याच्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारायचे आहेत. तर आपण या पद्धतीने हे व्याख्यान आज ठेवलेलं आहे. सर्वप्रथम मी सर्वांचं या टीमचं की त्यांनी मिळून याच्यावर अभ्यास केलेला आहे, आपल्या समस्या ज्या पाठवल्या होत्या त्याच्यावर, आणि आज त्या पद्धतीने इथे PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आणि आपल्याशी संवाद साधून आपल्या समस्यांना उत्तर देण्याचं काम जे आहे या ठिकाणी केलं जाणार आहे. तर पुन्हा एकदा प्रशालेतर्फे मी त्यांचं खूप खूप स्वागत करते आणि जास्तीत जास्त वेळ जो आहे आपण या टीमला देऊया. धन्यवाद. पुन्हा एकदा एकच शब्द म्हणणार आहे, जिथे समस्या तिथे प्रगती. समस्या असल्यामुळे आपण आजपर्यंत प्रगती करू शकलो मित्रांनो. तर आजचे जे पाहुणे आपल्या समस्या जाणून त्यावरती सोल्युशन मार्ग दाखवणार आहेत, त्यांचं स्वागत आणि परिचय करण्याची विनंती मी शाळेतील शिक्षिका श्रीमती यज्ञपोहित मॅडम यांना करतो. धन्यवाद सर. या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नवरात्रीच्या या उत्सवाचं महत्त्व कशासाठी आहे तर आपण बलाची उपासना करतो आणि शारीरिक बलापेक्षा सुद्धा आपल्याला नेहमी लक्षात येतं की बुद्धीचं बळ हे सर्वाधिक आहे. पण शारीरिक बळ आणि बुद्धीचं बळ ह्या सगळ्यांना प्रेरणा देणारं
एक दुसरं सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये आहे की जे अक्षम असेल तर दोन्हीही बळाचा काहीही उपयोग नाही आणि ते आहे मनोबल. तर अशा मनोबलाला वाढवून आपली वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्ती करण्यासाठी आपल्या बुद्धीची आपल्या शारीरिक शक्तीची विभिन्न प्रकारे अभिव्यक्ती करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आनंद नावाच्या संस्थेमधून तिचे नाव अतिशय यथार्थ आहे. सर्वांना आनंद मिळावा या हेतूने कार्यरत झालेली ही जी संस्था आहे या संस्थेतून काही मान्यवर आपल्याशी सुसंवाद साधायला इथे आलेले आहेत. या संस्थेची स्थापना अमोल पाटील सर आणि अमोल घेमूड सर यांनी केलेली आहे. अमोल घेमूड सर आता इथे उपस्थित नाही आहे पण अमोल पाटील सर इथे उपस्थित आहेत. अमोल पाटील सरांनी COEP मधून इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि अनेक परदेशी कंपन्या उदाहरणार्थ डिस्नी गुगल ऑटोडेस्क सारख्या अनेक कंपन्यांबरोबर त्यांनी कामही केलेलं आहे आणि हे काम करत असतानाच कदाचित त्यांना अशी मानसशास्त्राशी संबंधित संस्था सुरू करण्याची गरज भासली असावी आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं. त्याचबरोबर आपल्या इथे धैर्यशील खटावकर म्हणूनही आहेत आणि यांनी सुद्धा इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि हे ऑपरेशन हेड आणि सोशल मीडिया मॅनेजर म्हणून आनंदा फॉर्ममध्ये काम करतात. सेजल शिंदे आणि देविका लिमये या दोघी जणी या फॉर्ममध्ये सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतात. यांनी अनेक वेगवेगळे प्रकल्प राबवलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी फार काम केलेलं आहे. देविका लिमये क्लासिकल डान्सर सुद्धा आहेत. तर असे सगळं समाज कार्य करताना ते आपली आवडही जपत आहेत. तर मी माननीय मुख्याध्यापिकांना विनंती करते की सर्वप्रथम अमोल पाटील सर यांचं त्यांनी स्वागत करावं. ही ओरिगामीची वस्तू 10वी मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. विजयराज बहिरट आणि मुकेश कुमार. सेजल शिंदे धैर्यशील खटावकर पटकन सर्वांना सहाय्यक म्हणून उपस्थित असणारी जुई चौकर. नमस्कार. सर्व उपस्थित आज इथे स्टुडंट्स टीचर्स आणि प्रिन्सिपल मॅडमला माझा नमस्कार. तुम्ही आज आम्हाला ही वेळ देताय ही संधी देताय ह्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी सुरू करायच्या आधी तुम्हाला तुमच्या सरांनी एक स्टोरी सांगितली होती बरोबर. आवाज नाही येत आहे. अजूनही आवाज नाही येत आहे. ओके, ती स्टोरी कशाबद्दल होती बरं? एक कोणीतरी मला सांगू शकेल काय स्टोरी होती? फक्त सर बोलत होते आणि आपण ऐकतच नव्हतो. काय स्टोरी होती? खुस
मला काहीही ऐकू येत नाहीये. एक कोणी तरी उठून सांगू शकेल सर काय म्हणत होते स्टोरी? बर मी निवडायचंय का मग कोणी सांगायची स्टोरी? हो बर, जे हो म्हटलं त्यांनीच उठावं. स्टोरी सांगावी. ओके दादा तू सांगू शकशील काय होती स्टोरी? हो सेकंड रो. आपण स्टोरी ऐकलेलीच नाहीये का? म्हणजे ह्याच्यावरून मी काय म्हणजे मी जे बोलणार आहे ते पण ऐकलं जाईल का नाही जाणार का? ते पण थोड्या वेळ असत गुल. ओके ऑलराईट. सो बेसिकली जसं मॅडमने सांगितलं तसं मी मास्टर्स इन सायकॉलॉजी केलेलं आहे. सायकॉलॉजी हा खूप 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 इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण मनाबद्दल आपल्या भावनांबद्दल शिकतो. त्या आपण कसं व्यक्त करावं, त्या एका पद्धतीने व्यक्त झाल्या म्हणजे त्याचा अर्थ काय असतो हे सर्व आपण शिकतो. कोणाचं बिहेवियर म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यांची पर्सनॅलिटी हे सगळं आपल्याला शिकायला मिळतं. आणि आय एम शुअर की तुम्ही आता 10वीत असाल तर तुम्हाला प्रत्येक जण जे भेटतं हा प्रश्न विचारत असेल की तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं. विचारतात का त्या प्रश्नाचा कधी कधी राग येतो का? काही हो म्हणतायत काही नाही म्हणतायत. बरं, पण हा प्रश्न तुमचं इथून पुढचं जे आयुष्य आहे त्यासाठी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा आहे. आणि तुमचं पुढचे जे गोल्स आहे, तुम्ही जे मनात ठरवून ठेवलेलं आहे की मला हे बनायचंय, मला टीचर बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय, मला लॉयर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, अजून किती फील्ड असतात बरं सांगा? अजून कोणते कोणते फील्ड आहेत? हे मी खूप कॉमन फील्ड सांगितले पण तुम्हाला अजून कोणते कोणते फील्ड माहिती आहेत? ऑपरेशन काय काय, CA, MBA, बर अजून RJ, कॉफी ऐकू आलं बाबा, डॉक्टर, ओके इंजिनियर, आर्मी, वाव कोणाला जायचंय आर्मी? वाव हॅट्स ऑफ टू यू गाईज, बेस्ट ऑफ लक. सोल्जर्सची आपल्याला खूप गरज आहे. ओके सो एवढे सगळे फील्ड आहेत आपल्याकडे, पण त्या फील्डला पर्यंत पोहोचण्यासाठी तेवढा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पहिले 10वी पास करावी लागणार. सो कमिंग बॅक टू रियालिटी, आपण आत्ता जिथे आहो 10वी ह्याच्यासाठी तुमचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तुमचे टीचर्स, तुमचे आई वडील तुम्हाला सतत सांगत असतील की अभ्यास कर, अभ्यास कर, बोर्डची परीक्षा आहे, अभ्यास कर, झोपा काढू नको, गेम खेळू नको, मित्रांसोबत बाहेर खेळायला जाऊ नको, पण अभ्यास कर. सो त्याबद्दलच आज मी थोडं तुमच्याशी बोलणार आहे. आपल्याला आता तुम्ही सर्वांनी खूप वेगळी वेगळी उत्तरं दिली जेव्हा मी विचारलं की कोणते कोणते फील्ड आहेत, म्हणजे तुमची त्या फील्ड बद्दल एक ओढ आहे, तुम्हाला त्या फील्ड बद्दल थोडी माहिती असणार आहे, तुम्हाला त्या फील्ड मध्ये जायची इच्छा असणार आहे. आणि प्रत्येक फील्ड मध्ये ना वेगळे वेगळे स्किल्स लागतात, वेगळे वेगळे गुण लागतात, आणि प्रत्येक जण प्रत्येक फील्ड मध्ये फिट होत नसतो. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी ह्याच्यामध्ये देखील खूप वेगळे वेगळे गुण असतात. प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो, त्याचे गुण वेगळे असतात, त्याचे इंटरेस्ट वेगळे असतात, त्याची क्षमता वेगळी असते. काही काही विद्यार्थ्यांना स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट असतो, काही काही विद्यार्थ्यांना म्हणजे वक्तृत्व त्यांना खूप भारी जमतं. तुम्ही त्यांना कधीही सांगा की तुला हे प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा तुला ह्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं आहे, ते एका पायावर तयार असतात, कारण त्यांना माहिती आहे की हे मला जमतं, हे मला करता येतं. त्याचप्रमाणे काही काही विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते. प्रॉब्लेम सॉल्विंग, ज्याला आम्ही सायकोलॉजीमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणतो, म्हणजे समस्या सोडवण्याची जी पद्धत असते ती खूप आउट ऑफ द बॉक्स असते त्यांची. जर समस्या आली तर काही लोक एक पर्टिक्युलर सोल्युशन देतात त्याच्यावर, पण काही काही लोक त्याच्यावर खूपच वेगळं सोल्युशन देतात. कधी बघितलंय का तुम्ही असं की आपण एक साधा विचार करतोय
मग तुमचा मित्र किंवा तुमचा क्लासमेट जो आहे तो त्याच्यावर त्याचं वेगळंच काहीतरी मत असतं. सो असं प्रत्येकाची वेगळी वेगळी क्षमता असते आणि आपली काय क्षमता आहे हे आपल्याला स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. ह्याच्यामध्ये तुमचे गुण, तुमचे अवगुण, तुमचे तुम्ही काय पुढे अचीव करू शकता हे जाणून घेण्यासाठी तुमच्या टीचर्सचा ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. तुमचे जे क्लास टीचर्स आहेत, जे सब्जेक्ट टीचर्स आहेत, हे जेव्हा तुमच्याशी बोलत असतात, हे जेव्हा तुम्हाला तुमच्या पेपरवर किंवा तुमच्या गृहपाठावर काही फीडबॅक देत असतात, तेव्हा त्या फीडबॅकवरून तुम्हाला कळू शकेल की माझं ह्याच्यात मी किती इम्प्रूव्ह करू शकेल किंवा ह्याच्यात मी किती पुढे जाऊ शकेल किंवा ह्या सब्जेक्ट बाबतीत मला किती काम करण्याची गरज आहे. तुमचे कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत बरं शाळेत? मराठी, सायन्स, मॅथ्स, ज्योग्राफी, हिस्ट्री, इंग्लिश, संस्कृत पण आहे, वाव, हिंदी, अजून पीटी. पीटी आपला फेवरेट सब्जेक्ट असतो ना? ओके. आय थिंक तुमच्या टाइम टेबल पेक्षा जास्त मला सब्जेक्ट कळालेले आहेत. सो तुमच्या प्रत्येक सब्जेक्टची जेव्हा टीचर तुम्हाला सांगते की तुला ह्याच्यामध्ये जास्त काम करण्याची गरज आहे किंवा तू ह्याच्यामध्ये ऑलरेडी खूप चांगला आहे हे फक्त तू पुढे असंच चालू ठेव, तेव्हा तुम्हाला कळतं की माझी किती क्षमता आहे, मला हे कितपत जमेल, मला ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टवर, समजा मॅथ्सवर किंवा भूगोलावर किंवा हिस्ट्रीवर किती काम करण्याची गरज आहे हे तुम्हाला त्याच्यावरून कळतं. ओके, आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमचे दप्तर तुमच्या सोबतच आहेत राईट? हा, त्याच्यामधून एक रफ वही काढा किंवा एक रफ पान देखील चालेल, एक पेन काढा, पेन्सिल काढा. ऑलराईट, काढले सगळ्यांनी? ग्रेट. आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉइंग काढायचं. ड्रॉइंग कोणाला आवडतं? वाव, सगळ्यांना आता आवडतं म्हणजे बरोबर ऍक्टिव्हिटी निवडलेली आहे मी. तुम्ही आता जे सगळे मला फील्ड सांगितले, आर्मी, सीए, इंजिनियर, तर तुम्हाला काय बनायचं आहे, तुम्हाला पुढे जाऊन काय अचीव करायचं आहे, तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, त्या फील्डमध्ये तुम्हाला किती पुढे जायचं आहे. म्हणजे तुम्ही जर इंजिनियर झाला तर फक्त एका साध्या कंपनीमध्ये इंजिनियर बनून राहायचंय का? नाही. मग काय बनायचं पुढे जाऊन? मॅनेजर, सीईओ ऑफ द कंपनी, बिझनेस, स्वतःचा बिझनेस खोलायचा आहे का? ग्रेट. मग तुमच्या डोक्यात हे सगळे जे आयडियाज आहेत, हे सगळे जे स्वतःबद्दलचे डिसिजन्स तुम्ही घेतलेले आहेत, हे तुम्हाला एक 3 ते 4 मिनिटं देते मी, तुम्ही स्वतःला ड्रॉ करायचं आहे इन दॅट रोल. त्या रोलमध्ये किंवा त्या पदावर तुम्ही कसे दिसाल हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना ऍक्टिव्हिटी काय आहे? तो जे आर्मी म्हटले युनिफॉर्ममध्ये ड्रॉ करा स्वतःना, जे लॉयर म्हटले ते ब्लॅक अँड व्हाईट जो त्यांचा युनिफॉर्म असतो त्याच्यामध्ये ड्रॉ करा स्वतःला, जे टीचर म्हटले तुमचे टीचर्स कोण आहेत, तुमची आयडियल टीचर कोण आहे, त्या इमेजमध्ये स्वतःला ड्रॉ करा. रेडी आहेत सगळे? ओके, आय विल गिव्ह यू अ टायमर. ओके, टायमर देणार आहे मी. 5 4 3 2 1 गो. झालं बघ का क्या बात आहे ना. अच्छा ठीक आहे ठीक आहे, त्यांचं नाही झालं, त्यांच्याकडे वेळ आहे.
आपापला ड्रॉ करायचं आहे, दोघांना एकच बनायचंय का? हॅलो, एकच मिनिट आहे आपल्याकडं, पटापट मुली खूप फोकस देऊन ड्रॉ करतात. अर्धाच मिनिट झाले का? अरे ड्रॉइंग पण कॉपी नका करू रे. हॅलो, ओके, 5 4 3 2 1 स्टॉप 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 स्टॉप. सगळ्यांनी वर बघा, सगळ्यांनी वर बघा, मुलींनी पण वर बघा. तुमचे केस, तुमचे वेण्या, हे तुम्ही घरी जाऊन कम्प्लीट करा त्या ड्रॉइंग वर. पण आत्तासाठी वर बघा. ओके, आता तुमचं हे जे ड्रॉइंग आहे हे तुम्ही अभ्यास करण्याच्या आधी तुमच्या समोर ठेवायचं. रोज जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल ना तेव्हा हे ड्रॉइंग समोर ठेवायचं. दिस इज गोइंग टू बी युअर मोटिवेशन. हेच तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे टू अचीव. ते अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे की 10वीत मी किती एम करत आहे, मला पुढे जाऊन काय व्हायचं आहे, ह्याचं प्रोत्साहन तुम्हाला ड्रॉइंग वरून मिळणार आहे. हे ड्रॉइंग समोर ठेवायचं, हे डोक्यात ठेवायचं की कधी ना कधी मला ह्या ठिकाणी पोहोचायचं आहे, मला ह्या पदावर काम करायचं आहे आणि म्हणून मी हा अभ्यास करतोय. हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं ना तर तुम्हाला भरपूर मोटिवेशन मिळेल. दादा अजून ड्रॉ करतोय का? ओके, जे कम्प्लीट नसेल झाले तर तुम्ही घरी जाऊन ते करू शकता. ओके, आता हा झाला आपला गोल की मला काय बनायचं आहे नेमकी, मला काय म्हणून काम करायचं आहे, मला काय अचीव करायचं आहे आयुष्यात. हा झाला आपला गोल. पण फक्त गोल समोर ठेवून खूप मदत होणार आहे का? नाही. तो गोल आपल्याला कधी ना कधी तिथे पोहोचायचा आहे ते खरं आहे, पण आत्ता जिथे आपण आहोत तिथे खूप डिस्ट्रॅक्शन देखील आहेत, खूप अडखळणं देखील आहेत. काय तुमची अडखळणं, काय असू शकतात अडखळणं जेव्हा अभ्यासाला बसता तुम्ही? काय डिस्टर्ब करतं तुम्हाला? काय असं असतं की तुमचा अभ्यासावरचा जो फोकस असतो तो हलतो? मोबाईल, वाव. अजून टीव्ही, लॅपटॉप, डान्स म्हणतो होय तरी, इन्स्टा, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, स्नॅपचॅट, टिकटॉक, अजून काय काय गेम, व्हिडिओ गेम. ओके, पबजी. अरे तेव्हा पबजी बॅन झालंय ना आता? ओके ओके, पबजी बॅन झालंय ना? पण नाही का? अरे बापरे, लिहायचं का अप्लिकेशन पबजी बॅन करायला?
आता हो म्हणताय जर खरंच बॅन झालं तर चालेल दुसरा गेम खोबी आपण बरोबर नाही का ग्रेट ओके सो हे जे आपले सगळे डिस्ट्रॅक्शन आहेत हे ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करू शकतो ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया तुम्हाला स्लाइडवर शेवटच्या लाईन मध्ये काय लिहिलेलं आहे स्मार्ट गोल येस सो यू हॅव टू बी स्मार्ट तुम्हाला स्मार्ट रीतीने अभ्यास करायचा आहे स्मार्ट म्हणजे काय एस म्हणजे स्पेसिफिक स्पेसिफिक म्हणजे तुम्ही पक्क ठरवायचं आहे की आज मी अभ्यासाला बसलेलो आहे आज मला हा धडा किंवा हे पान किंवा हा पर्टिक्युलर रिव्हिजन हे मला कम्प्लीट करूनच उठायचं आहे दिस इज स्पेसिफिक फक्त अभ्यासाला बसलोय पुस्तकं समोर ठेवलेली आहेत आता काय करू कोणतं पहिले सुरू करू ह्याच्याने तुमच्या अभ्यासावर खूप खूप परिणाम पडणार आहे सो यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक पक्क काहीतरी ठरवायचं आहे की आज मी अभ्यासाला बसल्यावर पहिले काय करणार आहे मग नंतर काय करणार आहे मी किती धडे करणार आहे मी कोणत्या कोणत्या सब्जेक्टवर आज फोकस करणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठरवून मगच अभ्यासाला बसायचं आहे एम क्या बात आहे मेजरेबल मेजरेबल म्हणजे आता तुम्ही सांगितलं आहे मेजरेबल सो व्हॉट डज मेजरेबल मीन जे आपण मोजू शकतो जे आपण कॅल्क्युलेट करू शकतो की ठीक आहे मी आज हा धडा करणार होतो तर ह्याच्यातली मी किती पानं वाचणार आहे ह्याच्यातली मी किती प्रश्न सोडवणार आहे जेव्हा मॅथ्स असतो तेव्हा मी किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे हे मेजरेबल आपण ठेवलं पाहिजे की आज मी एवढं एवढं कम्प्लीट केलं मगच मी अभ्यासावरून उठणार आहे सो दॅट इज युअर मेजरेबल ए म्हणजे अचीवेबल ग्रेट सो अचीवेबल असं ठेवायचं आहे की जर मी 2 तासाचा अभ्यास मी 2 तास देणार आहे आज अभ्यासाला पण त्या 2 तासात काय मी 10 सब्जेक्ट करू शकणार आहे का नाही मी 10 सब्जेक्ट मधले 2-2, 3-3 धडे करू शकणार आहे का नाही मी एका 2 परीक्षांचा अभ्यास सोबतच करून उठणार जमणार आहे का नाही म्हणून असा गोल सेट करायचा जो खरंच मला करता येईल प्रत्येकाची स्पीड देखील वेगळी असते इट इज नॉट नेसेसरी गरजेचं नाही आहे की जो मुलगा 1 तासात 1 धडा संपवू शकतो दुसरा मुलगा पण 1 तासात तोच धडा संपवू शकतो काहींना 1.5 तास लागतो काहींना 2 तास लागतात प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत देखील वेगळी असते तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या स्पीडनुसार तुम्हाला किती वेळात किती करता येईल हा गोल सेट करायचा आहे आणि ॲट दी एंड जेव्हा तुम्ही अभ्यासावरून उठत असाल तुम्ही आनंदी होऊन उठायचं आहे की ठीक आहे मी जे आज सेट केलं होतं मी जे आज स्वतःसाठी ठरवलेलं होतं ते मला करता आलेलं आहे ते एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळायला पाहिजे असं नाही पाहिजे की तुम्ही खूप मोठा गोल सेट केला खूप विचार करून बसला की अरे आज मी सगळ्या ह्याच्यातला एक एक धडा करून उठणार पण ते जमलंच नाही तुम्हाला तर कसं वाटेल वाईट वाटेल फ्रस्ट्रेशन होतं कधी कधी टेन्शन येतं की अरे मी एवढं करणार होतो आता नाही केलं आता मी काय करू ह्या गोष्टी सगळ्या अवॉइड करण्यासाठी मेजरेबल अचीवेबल असं आपल्याला गोल सेट करायचा आहे ॲट द सेम टाईम आपल्याला रेलिव्हंट गोल सेट करायचा आहे आर म्हणजे रेलिव्हंट रेलिव्हंट का की जर तुमची 3 दिवसांनी गणिताची परीक्षा असेल पण तुम्ही घेऊन बसला इंग्लिश उपयोग होणार आहे नाही तुम्ही ज्या गोलला सेट केला आहे तो गोल खरंच तुम्हाला मदत करणार आहे का हे पण तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे जसं मी एक्झाम्पल दिलं की गणिताची परीक्षा आणि इंग्लिशचा तुम्ही अभ्यास केला तर गणिताचा पेपर कसा जाणार आहे अवघड सो तो अवघड पेपर न जावा म्हणून असा गोल सेट करायचा जो खरंच रेलेवंट आहे जर गणिताची परीक्षा आहे तर गणितानेच सुरू करा अँड द लास्ट वन इज टी टी म्हणजे टाइम बाउंड येस टाइम बाउंड स्वतःला एक वेळ द्यायची आहे की ह्या वेळेत मी एवढं करेन काही काही विद्यार्थी असतात दिवसभर पुस्तक घेऊन बसतात पण झालेलं काहीच नसतं अभ्यास काहीच झालेला नसतो लक्ष सगळं दुसरीकडे असतं आणि जो अभ्यास त्या दिवसात व्हायचा असतो तो होत नाही
सो टाइम बॉम्ब स्वतःला एवढा वेळ द्यायचा आहे की 3 तासात मी एवढं करणार आहे, हे माझ्या परीक्षेसाठी मला कामी येणार आहे, हे खरंच अचीवेबल आहे का, हे खरंच मला जमणार आहे का, जेवढं जमणार आहे तेवढंच सेट करा. मी हे नाही म्हणत आहे की जर परीक्षा उद्या आहे आणि तुम्ही आज रात्री अभ्यासाला बसताय तर 2 तासाचा अभ्यास मी करणार आहे आणि मग उठणार आहे आणि मग माझं झालेलं आहे. मी टाइम बाउंड ठेवलंय स्वतःला, मी उद्याच्याच परीक्षेचा अभ्यास केलाय, रेलिव्हन्सी पण आहे. इट डज नॉट मीन की तुम्ही बाकीचं सगळं इग्नोर करा किंवा बाकीच्या गोष्टी गाळून टाका. तुम्हाला एवढं म्हणजे प्री प्लॅन किंवा आधीच ठरवून ठेवायचं आहे की मी कोणत्या दिवशी कोणत्या अभ्यासाला किती वेळ देणार आहे. ओके, ऍज आय सेड की प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धत खूप वेगळी असते. तुम्हाला हे 4 फिगर्स दिसतात का समोर? बरं, तुम्हाला याच्यातून काय कळतंय? बरं, काय काय आहे स्क्रीनवर? ओके, डोळे, कान, हात आणि नोट. ओके, सो पेन्सिल, येस पेन्सिल देखील आहे. सो ह्या 4 स्टाईल्स असतात सायकॉलॉजीमध्ये, या 4 स्टाईल्स आयडेंटिफाय केलेल्या आहेत. ह्या 4 स्टाईल्स रिसर्चमधून मुलांवर त्यांचे टेस्ट घेऊन, त्यांच्याकडून सर्वे करून घेऊन ह्या 4 स्टाईल्स काढलेल्या आहेत ज्या प्रकारे मुलं शिकू शकतात. पहिली जी स्टाईल आहे दॅट इज व्हिज्युअल, म्हणजे बघून शिकणं. ज्या मुलांना बघून शिकलेलं जास्त लक्षात राहतं, ते बघून शिकलेलं, आता जसं मी प्रेझेंटेशन देत आहे, तर ज्या मुलांना बघून गोष्टी जास्त लक्षात राहतात त्या मुलांना हे प्रेझेंटेशन खूप प्रॉमिनेंटली किंवा खूप स्पष्टपणे आठवणार आहे नंतर देखील. ओके, द सेकंड वन इज ऐकून. जे तुमचे टीचर्स, ज्या तुमच्या सब्जेक्ट टीचर्स आहेत किंवा क्लास टीचर म्हणा, ते जेव्हा शिकवत असतात, ते जेव्हा बोलत असतात, त्या जे मुलं ऐकून जास्त ग्रास्प करू शकतात त्यांना त्याचा जास्त उपयोग होतो. त्यांच्या जेव्हा कानावर ते शब्द पडतात, कॉन्सेप्ट पडतात, इक्वेशन पडतात, फॉर्म्युलाज पडतात, तेव्हा ते त्यांच्या मेमरीमध्ये किंवा त्यांच्या ब्रेनमध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये जास्त फिक्स्डपणे स्टोअर होतात. थर्ड जी स्टाईल आहे ती काय वाटते बरं तुम्हाला? हातावरून काय कळतंय? Ask questions. Okay. So the third style is, आम्ही त्याला सायकॉलॉजीमध्ये kinesthetic style म्हणतो. त्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी करून जास्त लक्षात राहतात. जर तुम्हाला फिजिक्सचा क्लास असेल, म्हणजे सायन्सचा क्लास असेल, फिजिक्स असेल, तर तुम्हाला ते इम्प्लिमेंट करून किंवा त्याचे एक्सपेरिमेंट्स वगैरे जे असतात आपले लॅबमध्ये जाऊन जे आपण एक्सपेरिमेंट्स करतो, त्यारित्या त्या मुलांना जास्त लक्षात राहतं. आणि द लास्ट वन इज द फोर्थ वन, द रीड अँड राईट स्टाईल, ज्याच्यामध्ये मुलांना वाचून ते परत स्वतःचे नोट्स काढून त्यारित्या जास्त लक्षात राहतं. सो ते मुलं टीचर शिकवत असताना स्वतःचे नोट्स काढतात, घरी जाऊन परत रफ नोटबुकमध्ये ते लिहून काढतात, यासाठी की त्यांना लक्षात राहावं. रिव्हिजनच्या वेळेस ते आपण लिहिलेले जे नोट्स आहेत, जे त्यांना कळत आहे, ते वाचून त्यांचं रिव्हिजन बेटर होऊ शकतं. ओके, काय काय 4 स्टाईल्स आहेत बरं सांगू शकेल मला कोणी? येस प्लीज. ब्युटिफुल, थँक्यू सो मच. दादासाठी एकदा काय वागवायची का? ग्रेट. आता जसं सरांनी सांगितलं की आम्ही काही मुलांकडून हे घेतलं होतं की तुम्ही काय काय प्रॉब्लेम्स फेस करत आहात अभ्यास करताना. सो टाईम मॅनेजमेंट हा प्रॉब्लेम भरपूर मुलांनी लिहिला की मला टाईम मॅनेज नाही होत, अभ्यास भरपूर आहे. खरं आहे, 10वीचा अभ्यास खूप असतो, कधी कधी तो अभ्यास पूर्ण सिलेबस कव्हर करणं पॉसिबल नसतं. सो एक पर्टिक्युलर मेथड आहे ज्याच्याद्वारे आपण जो आपला अभ्यास आहे तो एका पर्टिक्युलर टाईममध्ये मॅनेज करू शकतो. ओके, फर्स्ट थिंग फॉर दॅट इज, पहिली गोष्ट काय करायची आहे की प्री प्लॅन करायचं आहे.
परीक्षा पुढच्या आठवड्यात आहे आणि आता मी अभ्यासाला बसणार आहे, असं करून चालणार आहे का? नाही, आपल्याला माहिती आहे आपली बोर्डाची परीक्षा कधी आहे, दहावीची परीक्षा कधी आहे, त्याच्या तारखा भरपूर आधीच आपल्याला दिले जातात. सो जेव्हा आपल्याला तारखा कळतात तेव्हाच एक टाइम टेबल बनवायचा, तेव्हाच एक स्केड्यूल बनवायचं स्वतःच. तुमच्या शाळेचा टाइम टेबल आहे ना की कोणत्या वेळेला कोणता तास असणार आहे, बरोबर? तसंच स्वतःसाठी घरी एक टाइम टेबल बनवायचा की मी कोणत्या दिवशी कोणत्या सब्जेक्टचा कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहे, किती वेळ करणार आहे, त्याच्यामध्ये मी काय काय कम्प्लीट करणार आहे, एक धडा करणार आहे, दोन धडे करणार आहे का फक्त क्वेश्चन सॉल्व करणार आहे, हे सगळं तुम्ही जर आधीच प्लॅन करून ठेवलं. आणि फक्त प्लॅन नाही करून ठेवायचं, फक्त टाइम टेबल बनवून कपाटावर चिटकवून ठेवायचं आणि नंतर त्याच्याकडे लक्षही नाही द्यायचं. दॅट इज नॉट व्हॉट यू हॅव टू डू. जेव्हा तुम्ही ते स्केड्यूल बनवता, जेव्हा तुम्ही ते टाइम टेबल बनवता, त्या टाइम टेबलनुसार तुमचा अभ्यास पद्धतशीररित्या रोज करायचा आहे. दिस विल बी अ व्हेरी बिग हेल्प फॉर यू. हे इव्हेंच्युअली तुम्हाला जेव्हा परीक्षा जवळजवळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे माझं हे पण झालंय, ते पण झालंय, ते पण झालंय, आता फक्त रिव्हिजन बाकी आहे. सो जे शेवटच्या क्षणी अभ्यास करण्याचं जे टेन्शन असतं, जो स्ट्रेस येतो त्याच्यामुळे, तो स्ट्रेस आपण टाळू शकतो. ॲट द सेम टाइम स्वतःसाठी डेडलाईन सेट करायची की जर माझी परीक्षा आता पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे तर आज माझा पूर्ण अभ्यास कम्प्लीट झाला पाहिजे. पुढच्या आठवडी जेव्हा परीक्षा येणार आहे तेव्हा मी फक्त रिव्हिजन केलं पाहिजे. तेव्हा पुस्तक उघडून पहिल्या धड्यापासून सुरुवात करण्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे तुम्हाला. सो आधीच तुमचा सगळा अभ्यास झाला पाहिजे तेव्हा फक्त तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे. सो एक डेडलाईन सेट करायची की मी ह्या दिवसापर्यंत माझा सर्व अभ्यास, माझे नोट्स, माझं प्रॉब्लेम सॉल्विंग सगळं मी कम्प्लीट करणार आहे. ऑलराईट. आणि द थर्ड थिंग इज प्रायोरिटाईज. प्रायोरिटाईज म्हणजे कोणता विषय किंवा कोणता धडा मी आधी केला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा देखील कोणता विषय मी आधी हातात घ्यायचा आहे, तो संपल्यानंतर मी कोणता विषय घ्यायचा आहे, हे देखील तुमच्या डोक्यात फिक्स असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ह्या प्लॅनिंगनुसार पुढे जाताना तेव्हा तुमचा अभ्यास सोपा होत जातो. म्हणजे तुम्ही हा विचार नाही करत बसत की अच्छा ठीक आहे ह्याचं एवढं झालं आहे, गणिताचं एवढं झालं आहे, आता पुढचं कोणतं घेऊ, जाऊ दे परत 10 मिनिटांनी आल्यावर विचार करू. ह्याच्यामध्ये तुमचा जो वेळ जातो किंवा तुमची जी एनर्जी जाते ती वाचवण्यासाठी आपण आधीच प्रायोरिटाईज करून ठेवायचं की आपण कोणतं घ्यायचं आहे. तो जो चार्ट दिसतोय तुम्हाला, ते चार बॉक्सेस दिसत आहे का? ओके. सो त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की जे इम्पॉर्टंट आहे आणि ज्याच्यामधून आपल्याला जास्त फायदा होणार आहे हे आपण सगळ्यात आधी केलं पाहिजे. विच इज मोर इम्पॉर्टंट अँड विच इज मोर युजफुल ते आपण आधी हातात घेतलं पाहिजे. जे इम्पॉर्टंट आहे पण ज्याच्यामध्ये मला कमी वेळ लागू शकतो किंवा मला कमी श्रम लागू शकतात माझे, दॅट इज ऑल्सो समथिंग दॅट यू कॅन टेक अप फर्स्ट. सो अशा रीतीने की कोणत्या गोष्टीला माझे किती वेळ जाणार आहे, मला ह्याच्यासाठी किती एफर्ट्स टाकावे लागणार आहेत, मला ह्याच्यासाठी आधी नोट्स बनवावे लागतील का माझे नोट्स ऑलरेडी बनवून झालेले आहेत आणि मला फक्त ते रिवाईज करायचे आहेत, है ना? जर नोट्स बनवायचे असतील तर आधी ते हातात घ्या. त्या नोट्स बनवून झाल्या की मग तुम्ही दुसरं काहीतरी हातात घेऊ शकता जे ऑलरेडी तुमचं प्रिपेअर्ड आहे, राईट? सूचित जास्त महत्त्वाचं आहे ते आधी हातात घ्यायचं. ॲट द सेम टाइम जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा अभ्यासाव्यतिरिक्त काहीही करणं टाळा. म्हणजे ते टी व्ही बघणं असो, गाणी ऐकणी असो, किंवा मित्राशी बोलणं असो. फोनवर मित्राशी बोलता बोलता तुम्ही अभ्यास करू शकाल का? नाही. टी व्ही बघता बघता कोणाकोणाचा अभ्यास होतो बरं घरात? कोण टी व्ही समोर बसून अभ्यास करतं? टी व्ही चालू आहे, तुम्ही मागं बसून अभ्यास करताय, किंवा गाणी चालू असतात, इयरफोन लावून अभ्यास. काही काही म्हणजे असं इंटरनेटवर खूप दिसतं की म्युझिक हेल्प्स यू कीप थिंग्स इन माइंड, की म्युझिकमुळे गाण्यांमुळे तुमच्या म्हणजे
डोक्यात गोष्टी फिक्स बसतात. वाचलंय का कोणी? हो. पण जेव्हा तुम्ही एका टायमाला दोन दोन गोष्टी, तीन तीन गोष्टी करत असता, तेव्हा तुमचा फोकस त्या तिन्ही गोष्टींवर जातो. पण जेव्हा आपल्या अभ्यासाचा प्रश्न असतो, तेव्हा इट इज बेटर की आपला फोकस फक्त आपल्या अभ्यासावर असू दे. मग बाहेर बसून सगळीकडं बघत अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही एका फिक्स्ड जागी बसून तुमचा अभ्यास करू शकता, जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करू शकणार नाही, जिथे तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष देऊ शकाल, जिथे तुम्ही तुम्हाला कोणाशी गप्पा मारायची गरज नाही, गाणी ऐकण्याची गरज नाही, टी व्ही बघण्याची गरज नाही. फोन, जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तेव्हा तुमचा फोन शक्यतो तुमच्यापासून लांब ठेवा. आणि जेव्हा तुम्ही एक सपोज मी तुम्हाला विचारते की कोणता सब्जेक्ट जास्त डिफिकल्ट जातो, सगळ्यात सायन्स सब्जेक्ट असेल, अजून मॅथ सब्जेक्ट जास्त डिफिकल्ट जातो, कोणता? मराठी, संस्कृत. ओके, ऑलराईट. सो जे हे तुम्हाला वाटतं की हा धडा किंवा हा विषय मला खूप कठीण जातोय, त्या विषयामध्ये इट इज बेटर की तुम्ही छोट्या छोट्या लॉट्स मध्ये त्या विषयाकडे लक्ष द्या. जर एक खूप मोठा डोंगर असेल आणि तुम्हाला कोणी सांगितलं की चलो आता ह्याच्यावर चढायचंय आणि तुम्ही तो डोंगर पहिल्यांदा बघताय, कसं वाटेल? खूप मोठा डोंगर आहे आपल्यासमोर आणि आता आपल्याला तो चढायचा आहे. तुम्ही कराल देखील, तुम्ही चढून देखील दाखवाल, पण ते कठीण जाणार आहे का सोपं जाणार आहे? कठीण जाणार आहे. ते सोपं बनवायचं आहे का? मग त्याच डोंगरावर आपण पायऱ्या बांधू. ओके, तुमचं सायन्स, तुमचं मॅथ्स, तुमचं संस्कृत हा तुमचा डोंगर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पायऱ्या बांधा. ब्रेक इट डाऊन, त्याला छोट्या छोट्या लॉट्समध्ये तुम्ही हँडल करा. एकाच दिवशी त्याच्यातलं सगळं कव्हर करण्याची गरज आहे का? तुम्हाला झेपणार आहे का? नाही. सेम वे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा कट इट डाऊन की जर ठीक आहे एवढा मोठा धडा आहे तर मी आधी याची दोन पानं करेल, त्याची प्रश्न उत्तर करेल, मग पुढची दोन पानं करेल, मग प्रश्न उत्तर करेल. असं जर तुम्ही त्याला ब्रेकडाऊन केलं तर ते तुमच्यासाठी सोपं जाणार आहे. जो फीडबॅक आम्हाला मुलांकडून मिळाला त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट होत नाही हा देखील एक खूप कॉमनली रिटन प्रॉब्लेम होता. किती किती लोकांना असं वाटतं की मी जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा माझं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही, फोकसच लागत नाही. ओके, ऑलमोस्ट एव्हरीबडी. मी पण अशीच होते. माझं पण कॉन्सन्ट्रेशन मला वाटायचं लागत नाही, मग अभ्यास कसा करू, मग पेपर कसा देणार, अभ्यास होतच नाही, कम्प्लीट होतच नाही. येस, सल्युशन पण आहे ह्याच्यावर. द सल्युशन इज की जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा एक फिक्स जागा ठरवायची, घरातली एक फिक्स जागा ठरवायची, रोज जागा बदलायची नाही अभ्यासाची. कधी बेडवर बसला, कधी किचनमध्ये बसला, कधी बाहेरच्या रूममध्ये बसला, कधी आतल्या खोलीत बसला, एक फिक्स जागा ठरवायची जिथे जास्त गोंधळ नसणार आहे, जिथे जास्त आवाज नसणार आहे. तुमचे डिस्ट्रॅक्शन्स जे आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करतात, ह्या गोष्टी जिथे नसतील तिथे अभ्यासाला बसायचं आहे. आणि का बरं फिक्स जागा ठरवायची? ह्यासाठी की तुमच्या मनाला, तुमच्या मेंदूला ह्याची सवय होते की मी जर या जागेवर बसलो तर माझा अभ्यास होणार आहे, तर मी जे शिकतोय त्याच्यावर माझा फोकस राहणार आहे. आपलं माइंड जे असतं ना, ह्युमन माइंड जे असतं ना, त्याला सवयीनुसार चालण्याची खूप सवय असते. तर जर आपण ती सवय लावली की मी ह्याच जागेवर बसून अभ्यास करणार आहे, तर तुम्ही परीक्षेनंतरही त्या जागेवर जर बसला ना तर तुम्हाला असं वाटेल की अरे मी अभ्यास का नाही घेतला हातात. सो जर तुम्ही एका ठिकाणी रोज बसून अभ्यास केला तर तुमचा फोकस वाढू शकतो. ॲट द सेम टाइम जसं मी म्हटलं की प्रत्येकाचं अटेन्शन स्पॅन किंवा लक्ष देण्याची जी ड्युरेशन असते ती वेगळी असते. सो रिसर्चमधून हे कळालं आहे की मुलं
20 मिनट फुल्ली फोकस करून गोष्टी करू शकता. तुमचे तास म्हणजे पीरियड किती वेळाचे असतात? 30 मिनिटाचे असतात. 30 किंवा 35 किती? 45. अरे वाढत चाललंय तुमचं. 35. ओके, 30 किंवा 35. सो फुल्ली फोकस करून आपण 20 ते 30 मिनटं बसू शकतो. तुम्ही तुमचा फोकस जर एक्सटेंड केला तर 35 ते 40 मिनटं तुम्ही एका गोष्टीवर फोकस करू शकता. कीपिंग दॅट इन माइंड, जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, जसं मी म्हटलं टाईम बाउंड, टायमर समोर ठेवायचा किंवा घड्याळजवळ ठेवायचं आणि घड्याळमध्ये बघायचं की ओके ठीक आहे, आता मी अभ्यासाला बसतोय, पुढचे 35 मिनटं मी दुसरीकडं न लक्ष देता फक्त माझा अभ्यास केला तर 35 मिनिटांनी किंवा 40 मिनिटांनी मी एक छोटासा ब्रेक घेऊ शकेन. आणि हा ब्रेक जेव्हा मी म्हणते की ब्रेक घ्यायचा आहे, तेव्हा एवढा मोठा ब्रेक नाही घ्यायचा आहे की मी बाहेर जाऊन एक क्रिकेटची मॅच खेळून मग अभ्यासाला येऊन बसायचा आहे. एवढा मोठा ब्रेक नाही घ्यायचा आहे. ब्रेक छोटासा असतो, 5 मिनिटाचा असतो तुमचा ब्रेक. जेव्हा तुम्ही उठू शकता, घरात एक राऊंड मारा हवं तर, जाऊन 2 मिनटं आईशी बोला, जाऊन बाहेर बसा नुसतं. या ब्रेकमध्ये फोन हातात घ्यायचा नाही, कारण एकदा इंस्टाग्राम उघडलं की मग रात्र कधी होते हे कळतच नाही आपल्याला. सो फोन हातात नाही घ्यायचा, टीव्ही समोर जाऊन बसायचं नाहीये, कारण जर मॅच लागली असली किंवा जर सिरियल लागली असलेली असेल, अजून काय बघतो आपण टीव्हीवर? मूवी, कार्टून. कोणतं कार्टून? छोटा भीम, मोटू पतलू. ओके, हे सगळं जर आपण बघायला लागलो तर मग झालं, अभ्यास एकीकडे, आपलं लक्ष एकीकडे आणि आपण दुसरीकडे, करेक्ट. सो 5 मिनिटाचा बातम्या बघता तुम्ही, क्या बात आहे, अरे नाही, बातम्या अभ्यासानंतर बघा, अभ्यासाच्या वेळात नका बघू. तुमचा जो 5 मिनिटाचा ब्रेक आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक घरातल्या मध्ये छोटा राऊंड घ्या, हवं तर थोडं स्ट्रेच करा बॉडीला. एकाच ठिकाणी बसून कधी कधी बॉडी अखडते आहे ना, पाठ दुखायला लागती, पाय दुखायला लागतात, हात दुखायला लागतात, मान दुखायला लागते खाली बघून बघून. तो थोडं उठून स्वतःला स्ट्रेच करायचं, आता नाही हा अभ्यासाच्या वेळेस, थोडं स्ट्रेच करा, थोडं चाला, पाणी प्या. हवं तर वाचनाची कोणाकोणाला आवड आहे? ब्युटिफुल. हवं तर तुमच्या आवडत्या पुस्तकातलं एक किंवा दोन पानं वाचा, पूर्ण जर पुस्तक संपायचं मनावर घ्यायचं नाही तेव्हा, फक्त एक किंवा दोन पानं वाचायची आणि परत अभ्यासाला. ह्या 5 मिनिटात तुमचं माइंड रिफ्रेश होतं. रिसेट बटन असतं ना, रिसेट बटन, ते रिसेट बटन आहे तुमचं. त्या 5 मिनिटात तुमचं माइंड थोडं हलकं होतं, थोडं रिफ्रेश होतं आणि मग नेक्स्ट 35 मिनिटं परत एकदम मन लावून फोकस करून अभ्यास करायचा. ओके, त्याच्यानंतरचा पॉईंट काय दिलाय मी जरा, बट इट सेज की कीप युअर मोबाईल अवे, स्टे अवे फ्रॉम युअर टीव्ही. जसं मी आता सांगितलं की फोन लांब ठेवायचा आहे, मला माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये फोन हे एकमेव साधन होतं किंवा लॅपटॉप हे एकमेव साधन होतं जिथून तुम्हाला शाळा अटेंड करता येत होती, जिथून तुम्हाला अभ्यास करता येत होता. बट आता ऑफलाईन शाळा सुरू झालेली आहे, सो इट इज बेटर की तुम्ही फोनमधून नाही तर तुमच्या वर्गात तुम्ही जे नोट्स काढता किंवा जे ऑलरेडी शिकवलेले असतं ह्या सर्व गोष्टींमधून अभ्यास करायचा. तुम्हाला शाळेत देखील गेम्स पिरियड असतो का? पीटी सेशन किती किती मिनिटांचं असतं? 30 का 35? 35 मिनिटांचं. ओके, ते काय असतं माहिती आहे का तुम्हाला? फ्रेश होण्यासाठी. व्हेरी नाईस. त्या 35 मिनिटात तुम्हाला ते रिसेट बटन दाबतायत,
है ना, त्याच्यानंतर थोडं बरं वाटतं नाही का, अरे वर्गातून बाहेर निघालो, अभ्यास ह्या वर्ग ह्या तासात अभ्यास नाही केला, बरं वाटतं की नाही? ओके एक्झॅक्टली. सो सेम वे तुमचा जो 5 मिनिटचा ब्रेक आहे, दॅट इज द सेम थिंग फॉर यू ॲट होम. आणि आपण आत्ताच फोनबद्दल लॅपटॉपबद्दल बोललो, बरं का? आत्ता मी जसं म्हटलं की लॉकडाऊनमध्ये ते तुमचं साधन होतं अभ्यास करण्याचं, पण आता सध्या सिन्स ऑफलाईन स्कूल हॅज स्टार्टेड, ते जे आपलं सवय लागलेली आहे, मी जसं म्हटलं की ह्युमन माइंडला सवयींप्रमाणे चालण्याची खूप एक पॅटर्न बनून जातो आपल्या तो, सो ते ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते ओव्हरकम करू शकता. म्हणजे आठवड्यातून एक दिवस तुम्ही असा ठरवा जेव्हा तुम्ही फोन अजिबात वापरणार नाही, सकाळी उठल्यावर फोन बघायचा नाही, नोटिफिकेशन आलं तर फोन बघायचा नाही, रात्री झोपायच्या आधी देखील त्या दिवसात फोन बघायचा नाही, काहीही असो त्या दिवसात, तो तुमचा सुट्टीचा दिवस असू शकेल, त्या दिवसात तुम्ही अजिबात फोन न वापरला तर तुमच्या माइंडला तुमच्या ब्रेनला त्याची सवय होऊन जाते की ओके ठीक आहे मी फोनशिवाय पण राहू शकतो, राईट? आणि ह्या आजच्या काळात आपल्याला फोनची खूप गरज आहे हे देखील आम्हाला माहिती आहे, हे तुमच्या टीचर्सना देखील माहिती आहे की फोनमधून देखील तुम्ही खूप काही गोष्टी शिकता, यूट्यूबवर बघून किंवा ऑनलाईन खूप आर्टिकल्स वगैरे असतात त्याच्यातून देखील तुम्ही खूप काही शिकू शकता. सो पूर्णपणे अवॉइड नाही करायचं आहे, पूर्णपणे त्याला आपल्या म्हणजे आयुष्य लाईफमधून किंवा आपल्या सवयीतून काढून नाही टाकायचं आहे, पण आपण ते कंट्रोल करू शकतो की आपण किती वेळ तो फोन वापरतोय. आता सायन्स आणि मॅथ्स जे म्हटले की सायन्स आणि मॅथ्सचा खूप प्रॉब्लेम होतोय, खूप कठीण जात आहे, सो सायन्स आणि मॅथ्ससाठी एक खूप इफेक्टिव्ह खूप तुम्हाला मदत करणारा एक उपाय आहे, म्हणजे की ते रोज त्याची प्रॅक्टिस करायची. तुम्हाला माहिती जेव्हा माझी 10वीची परीक्षा होती ना, तेव्हा माझं पण मॅथ्स कच्चंच होतं, मी काय खूप भारी नव्हतं मॅथ्समध्ये, पण जो एक महिना मिळतो ना आपल्याला अभ्यासासाठी, त्या एका महिन्यात मी रोज मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि इव्हेंच्युअली असं झालं की जेव्हा मी माझ्या बोर्डचा रिझल्ट बघितला तेव्हा मला सगळ्यात जास्त मार्क मॅथ्समध्ये होते. सो किती होते? 92 होते. सो जेव्हा आपण रोज त्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो, जसं तुम्हाला रोज फोन वापरून त्याची सवय झालेली आहे, तसंच रोज मॅथ्सची किंवा रोज सायन्सचा अभ्यास करून तुम्ही स्वतःची सवय लावून घेणार आहात, त्याच्यामधून तुमचं मॅथ्स किंवा तुमचं सायन्सचं जे काही फॉर्म्युलाज असतील, जे काही एक्सपेरिमेंट्स असतील, ते तुमच्या डोक्यात फिक्स होणार आहेत. आणि ॲट द सेम टाइम जे तुम्ही तुम्हाला वर्गात शिकवलं जातं ते घरी जाऊन परत एकदा रिवाईज करायचं आहे. आता हे तुमच्या टीचर्सनी तुम्हाला देखील सांगितलं असेल की घरी जाऊन परत एकदा हे वाचून काढा, त्याच्या मागे ना सायकॉलॉजी पण आहे, की जेव्हा आपल्याला पहिल्यांदा काही गोष्ट आपल्या ऐकण्यात येते किंवा आपल्याला दिसते तेव्हा ना ती आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये, तुम्ही हे गजनी मूवी बघितला आहे का? शॉर्ट टर्म मेमरी लॉस असतं त्याला त्याच्यात, राईट? म्हणजे त्या ती मेमरी किंवा ती गोष्ट फक्त 10 ते 15 मिनिटं त्याच्या मेंदूत राहते, तसंच जे तुम्ही वर्गात शिकता ती गोष्ट तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये राहते. आता शॉर्ट टर्म मेमरी लॉस करून घ्यायचं आहे का अभ्यासाबाबत? नाही. सो ती हो म्हटलं नाही, ती ते लॉंग टर्म मेमरीमध्ये म्हणजे फिक्स व्हायला पाहिजे डोक्यात, याच्यासाठी ते परत एकदा जर आपण रिवाईज केलं घरी जाऊन तर ते लॉंग टर्म मेमरीमध्ये जाणार आहे तुमच्या. अजून एक पद्धत आहे जिथे तुम्ही जे शिकला आहात ते दुसऱ्या दिवशी जाऊन तुमच्या फ्रेंड्सशी तुम्ही डिस्कस करू शकता, किंवा ज्याला नाही समजलं आहे, जर तुम्हाला समजलं असेल, समजलं नसेल तर उगाच काही सांगू नका प्लीज, फक्त समजलं असेल तर तुमच्या फ्रेंड्सला जाऊन ते तुम्ही शिकवायचा प्रयत्न करा, त्याच्यामधून तुम्हाला जो कॉन्फिडन्स मिळतो की ओके आता मला हे येतं, आता मला हे जमतं आहे, हे मला माहिती आहे, ह्याच्यामुळे देखील ते तुमच्या मेमरीमध्ये खूप वेळ राहू शकेल. आणि
जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात फक्त घोकम पट्टी फक्त पाठ करून घ्यायचं पेपर मध्ये जाऊन लिहायचं आणि दुसऱ्या दिवशी विसरून जायचं आणि ते स्टोरी म्हणून डोक्यात ठेवलं तर ते तुमच्या मेमरीमध्ये जास्त वेळ राहणार आहे. लँग्वेजेस संस्कृत म्हणा मराठी म्हणा इंग्लिश म्हणा जेव्हा आपण लँग्वेज म्हणतो ना तेव्हा आपल्याला ती प्रॅक्टिस करावी लागते. लँग्वेज फक्त पुस्तकात वाचून कधीही रिफाईन किंवा कधीही पक्की होत नाही. जे ग्रॅमर तुम्ही शिकता जे व्याकरण तुम्ही शिकता स्कूलमध्ये ते जर तुम्ही सारखं रिवाईज केलं ते जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला चुकत असेल चुकू द्या. दुसरे लोक आहेत तुमचे टीचर्स आहेत तुमचे पालक आहेत तुम्हाला करेक्ट करण्यासाठी तुम्हाला काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे सांगण्यासाठी ते नेहमी आहे. सो इंग्लिश संस्कृत मराठी हे बोलण्याचा प्रयत्न करा आणि ते बोलून बोलूनच तुम्हाला ती फ्लुएन्सी किंवा जो तुम्हाला हवं आहे की अरे मला इंग्लिश नीट बोलायची सो ते तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही दुसऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करा. हवं तर जर डायरेक्टली दुसऱ्यांसमोर बोलण्याची भीती वाटत असेल तर स्वतःहून आरशासमोर उभं राहून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके आणि ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला तुम्हाला ज्या लँग्वेजवर जास्त काम करायचं आहे त्याच्यामधलं पुस्तक म्हणा आर्टिकल म्हणा किंवा पेपर हे जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला त्यातलं ग्रॅमर की कोणता शब्द कुठे जातो कोणत्या शब्दाचा काय अर्थ असतो कोणता शब्द मी किती प्रमाणात वापरू शकतो ह्याची तुम्हाला एक आयडिया येईल. आता एक्झामचा फिअर आणि स्ट्रेस. स्ट्रेस वाटतोय का 10वीच्या एक्झामचा? कोणाकोणाला वाटतं? हा स्ट्रेस थोडा गरजेचा आहे बरं का, नाहीतर आपण अभ्यास नसतो करत. पण खूप जर स्ट्रेस आला तर ताप येतो डोकं दुखतं अजून काय होतं करेक्ट. जो पहिला पॉईंट लिहिला ना मी सिम्पटम्स की तो स्ट्रेस आपण कसा ओळखायचा आहे काय काय होतं जेव्हा आपल्याला एक्झामचा स्ट्रेस येतो तेव्हा ते कसं आपण ओळखायचं आहे. काही काही लोकांना ताप येतो बरोबर सांगितलं, काही काही लोकांचं डोकं दुखायला लागतं, काही काही लोकांना थंडी वाजायला लागते, या सगळ्या गोष्टी होतात. सो हे जेव्हा आपल्याला होत असतं आपण ते रेकॉग्नाइज करायचं ओके आता मला एक्झामची भीती वाटत आहे आणि हे भीती का वाटत आहे, मी अभ्यास नाही केला म्हणून वाटतेय का, परीक्षेत चांगले मार्क नाही मिळणारे म्हणून वाटतेय का, टीचर ओरडेल पालक ओरडतील म्हणून वाटतेय, हे तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे. अगेन एक्झामच्या भरपूर दिवसांआधी परीक्षेची तयारी करायची आहे. आपण टाइम टेबल सेट करायचा आहे, गोल्स सेट करायचे आहेत, मला किती मार्क पाहिजे, कोणाला 90 पाहिजे असतात, कोणाला 80 पाहिजे असतात, हे तुम्ही डोक्यात सेट करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तेवढा मेहनत तुमच्या अभ्यासाला द्यायची आहे. ओके ॲट द सेम टाईम अभ्यास झाला नाही आहे म्हणून मी रात्रभर झोपणारच नाही आणि डायरेक्ट उद्या पेपरवरून आल्यावरच झोपणार आहे, हे देखील आपल्याला अवॉइड करायचं. परीक्षेच्या आधी नीट झोप काढा म्हणजे पेपरला गेल्यावर तुमचं डोकं नाही दुखणार, तुमचे डोळे नाही दुखणार, तुम्हाला वीक नाही वाटणार. ओके आता मी तुम्हाला एक एक्सरसाइज देणार आहे जी प्रॅक्टिस केल्याने तुमचा जो स्ट्रेस आहे तो कमी होणार आहे. ओके तुमचे पुस्तकं वगैरे सगळं खाली ठेवा, एकदम रिलॅक्स व्हा. रिलॅक्स म्हणजे झोपू नका प्लीज. ओके झाले रिलॅक्स, तुमचे हात तुमच्या मांडीवर ठेवा. डन. ओके सो आता डोळे बंद करा तुमचे, झोपायचं नाहीये,
मैं आधीच सांगते झोपायचं नाहीये, फक्त डोळे बंद करा, ओके, एक मोठा श्वास घ्या आणि तो श्वास धरून ठेवा. 5 4 3 2 1 तो श्वास तोंडातून सोडायचा आहे आपल्याला. परत एकदा मोठा श्वास घ्या. 5 4 3 2 1 सोडा. कसं वाटतंय? छान वाटतंय का? रिलॅक्स वाटतंय? ओके. ही जी एक्सरसाइज आहे, एक्झामचा स्ट्रेस आला, टेन्शन आलं, अभ्यासाच्या आधी सकाळी उठल्या उठल्या, ही एक्सरसाइज तुम्ही कधीही करू शकता. आणि ह्या एक्सरसाइजमुळे तुमचा जो स्ट्रेस आहे, तुमचं जे टेन्शन आहे, जे विचार आहे, हे सगळं कमी होणार आहे. ओके, तुम्हाला रिलॅक्स फील होणार आहे. ओके, डोळे उघडायचे आहेत. ओपन युअर आईज. ऑल राईट. तुम्हाला स्क्रीनवर एक लिंक दिसतीये का? येस. तर ह्या लिंकमध्ये आम्ही ना काही प्रश्न टाकलेले आहेत, काही सर्वेचे प्रश्न आहेत, आणि हे तुम्हाला आम्ही पाठवणार आहोत ही लिंक. आणि ह्या लिंकमधून तुम्ही त्या सर्वेचे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, तो फॉर्म सबमिट करायचा आहे, आणि त्याच्यामधून जेव्हा आम्हाला ते मिळेल तेव्हा तुमचं सायकोलॉजिकल वेलबिंग, तुमची मेंटल वेलबिंग, तुमची मानसिक स्थिती, तुमची इमोशनल म्हणजे भावनिक, हां, तुमच्या भावनांबद्दल आम्हाला कळणार आहे. ओके, आणि त्याच्यातून पुढं पुन्हा एकदा प्रिन्सिपल मॅमला, इथं उपस्थित सर्व टीचर्सला खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला आज ही संधी दिली. मुलांना देखील धन्यवाद की एवढा वेळ बसून तुम्ही ऐकलं. ह्याचा तुम्हाला कुठं ना कुठंतरी फायदा होईल अशी इच्छा आहे. ओके, अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, ऐकताय ना? आता गेली काही 30 ते 35 मिनिटं तुम्ही ज्या गोष्टीचा आस्वाद घेतलाय ह्या पूर्णपणे तुमच्याशी संबंधित आहे. ह्या सर्व कार्यक्रमासाठी श्री अमोल पाटील सर, शेजल शिंदे मॅम, धैर्यशील खटावकर सर, देवी कालिमय आणि जुई चौकर या संपूर्ण टीमने मिळून आपल्यासाठी जे कष्ट घेतले त्या कष्टाचं आउटपुट देणं तुमच्या हातात आहे. आणि ते पुढच्या होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही काय अचीव करतात ह्यावरती अवलंबून आहे. तुम्ही त्या सर्वांना असा ॲश्युरन्स देतो की आपल्या शाळेतले विद्यार्थी नक्कीच उत्तम रीतीने काम करतील आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाला नक्कीच सत्कार निघावतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी तुमच्या समस्या ओळखणं, त्यावरती काम करणं, त्या सोडवणं ह्यासाठी जो व्यापक दृष्टिकोन लागतो मित्रांनो, तो आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय कोरके मॅडम यांनी दाखवला. आणि असं एक उत्तम असं व्याख्यान तुमच्यासाठी आयोजित केलं, त्याबद्दल मी शाळाप्रमुख कोरके मॅडम यांचं खूप आभार मानतो. तसेच उपशालाप्रमुख विसापुरे सर, पर्यवेक्षिका भोसले मॅडम, इथं उपस्थित असणारे सर्व दहावीचे शिक्षक, आपले सेवक रोकडे काका, या सर्वांचंही विद्यालयातर्फे आभार मानतो. पालक प्रतिनिधी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांनी या कार्यक्रमाचा खूप मनापासून आनंद घेतलाय आणि आपल्या वर्गाच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्या स्वतःच्या पाल्यामध्ये ते नक्कीच या गोष्टींचं अनुकरण करतील अशी मला गॅरंटी आहे.